दुसरीतल्या डंबेल्सनं त्याला बॉडी बिल्डर केलं. डोंगरगावच्या संकेतनं सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली. इयत्ता दुसरीत असताना वडिलांनी डंबेल्स भेट दिली आणि त्याच डंबेल्सनं एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर केलं. मिस्टर युनिव्हर्सल विजेते बॉडी बिल्डर संकेत संजय काळे यांची ही अनोखी स्टोरी. नुकताच युनिव्हर्सल पदक जिंकलेले प्रसिद्ध बॉडी बिल्डर संकेत काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या डोंगरगावचे. डोंगरगाव सारख्या दुष्काळी पट्ट्यातल्या या जिगरबाज पट्ट्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर डोंगरगावचं नाव आणि मान उंचावली आहे. ज्युनियर स्पर्धेतली सर्वच्या सर्व बक्षिसं आणि स्पर्धा जिंकणाऱ्या संकेतला दुसरीतच व्यायामाची आवड लागली. त्याच्या वाढदिवसाला वडील संजय काळे यांनी डंबेल्स भेट दिली आणि हीच डंबेल्स संकेतच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्या डंबेल्समुळे संकेतला व्यायामाची आवड निर्माण झाली. त्यात आईचे वडील आणि वडिलांचे वडील दोघेही पैलवान. घरात कुस्तीचा वारसा होताच संकेतच्या रक्तातच पैलवानी व्यायाम होतच. वडिलांनी दिलेल्या डंबेल्सनी त्याला धुमारे फेकले. तोच डोंगरगावचा संकेत आज बॉडी बिल्डरच्या दुनियेतला सितारा झाला आहे. त्यानं त्याच्या कौशल्यानं आणि मेहनतीच्या जोरावर 30 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यानं ज्युनियर भारत श्री स्पर्धेत 2022 साली एकदा सुवर्ण पदक आणि एकदा रौप्य पदक पटकावलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय ज्युनियर मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत 2022 ला रौप्य पदक पटकावलं आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन स्पर्धेत 2022-23 साली कांस्य पदक पटकावलं आहे. बहुतेक स्पर्धेत तो पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावणारा खेळाडू ठरलाय. तो कसा घडला, त्याने व्यायाम कसा सुरू केला, त्याचं वेळापत्रक कसं आहे, त्याचा आहार कसा आहे, याबद्दल वज्रधारीशी बोलताना तो काय म्हणालाय पाहूयात. इयत्ता 10वीची परीक्षा झाल्यानंतर पूर्णपणे बॉडी बिल्डिंग करायची असाच एक मी मनात निर्धार केला आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी पुण्याला गेलो. कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती, म्हणजे पैलवान क्षेत्र तर माझ्या घरातलंच आहेत. घरात माझ्या आजोबा दोन्हीकडचे पण, मम्मीकडचे पण आणि माझे पण आजोबा दोघेही पैलवान, त्यामुळे पैलवानकीचा सगळा खुराक माहीत होता. सुरुवातीला तेच चालू केलं, खायला तूप रोटी आपला मस्तपैकी तूप लावून सगळ्या गोष्टी चालू केल्या. नंतर समजलं की बॉडी बिल्डिंग इज टोटली डिफरंट. ओके, हे सगळं बायोलॉजी आहे, पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे शरीराचा, ह्या साऱ्या गोष्टी. आणि मग हळूहळू 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 सगळ्या गोष्टी बॉडी बिल्डिंगच्या समजत गेल्या. पण माझ्याकडे एक जिज्ञासा वृत्ती होती की बाबा एखादी गोष्ट माहीत नाही तर मी समोरच्याला विचारायचो एवढं. मग त्या गोष्ट हा बाबा ठरवलं ना हे करायचंय, ह्याच्यातली माहिती घ्यायची आहे. कुठल्या पण थरावा जायला मी तयार आहे, पण त्या गोष्टीतली माहिती मी घ्यायचोच, कितीही धडपड करेन. भलेही 3-4 मला आठवते, मी त्या पुण्यातल्या जेएम रोडनी जवळजवळ अख्खा जेएम रोड मी तो चालत जायचो. ते तिथं मी एक क्लास शिकायचो IFSI म्हणून, इंटिग्रेटेड फिटनेस अँड स्पोर्ट इन्स्टिट्यूट. सुरुवातीला म्हणजे ते सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर वगैरे मी 11वीत असताना माझं पूर्ण झालेलं आहे. ओके, आणि मग नंतर हळूहळू 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 व्यायामाची सुरुवात लागत गेली, आवड लागत गेली. आणि मग माझं एक पहिली बॉडी बिल्डिंगची स्पर्धा मी खेळलो, म्हणजे स्पर्धा विद्यापीठ स्तरावरची होती आणि त्या स्पर्धेत माझा नंबर आला आणि ती बातमी माझ्या पप्पांनी वाचली पेपरला. मग पप्पा मला भेटायला आले पुण्यात आणि मग पप्पांनी माझ्याकडे तेव्हा बाईक वगैरे काही नव्हती, मी असंच सिटी बसने फिरायचो, एक सायकल होती त्याच्यावरती फिरायचो. पप्पा म्हणले की आता खरंच बॉडी बिल्डिंगची तयारी करतोय, नंबर येतोय तर चांगल्या ठिकाणी राहा. तर मग पप्पाने चांगला व्यवस्थित राहायला फ्लॅट आणि बुलेट मला दिली. आता व्यायाम आणि आहार ह्या दोन गोष्टी एका बॉडी बिल्डरसाठी, शरीर सौष्ठवपटूसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर मग ह्याचं कसं आहे ना, हे 3 विभागात डिवाइड करायचं. एक म्हणजे स्पर्धेचा कालावधी, दुसरा तुम्ही मसल गेनिंग करताय तेव्हा, आणि एक म्हणजे तुम्ही स्पर्धेच्या आधीचं म्हणजे फॅट लॉसचा स्टेज. जेव्हा मसल गेनिंगचा तुमचा स्टेज आहे, ओके, म्हणजे तुम्हाला आणखी 10 महिन्यांनी स्पर्धा खेळायची असते, 8 महिन्यांनी खेळायची असते, त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करता, तुमचा साईज गेन करताय. ओके,
तर मग तुम्हाला काय करायचं तिथं, फुल्ली फोकस करायचं असतं की बाबा मला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट करून खायचंय. म्हणजे माझ्या बॉडीवरती मसल पण आला पाहिजे, थोडा फॅट आला तरी चालेल पण जास्त फॅट नाही आला पाहिजे, आणि माझा मसल गेन झाला पाहिजे, साईज गेन झाला पाहिजे. ओके, तर मग ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला आहारामध्ये, राईस असतोय, कॉम्प्लेक्स कार्बमध्ये स्वीट पोटॅटो, पोटॅटो, सगळे फ्रुट्स इव्हन खाल्ले तरी चालतंय, तुम्ही पूर्ण व्हेजिटेबल खाल्ला तरी चालतंय. फक्त इथं तुम्हाला चिकन ऐवजी मी सजेस्ट करेन की मटन खा गेनिंगमध्ये, कारण मटन खाल्ला की गेनिंग चांगलं होतंय. हे झालं गेनिंगचं. आणि गेनिंगमध्ये वर्कआउट दोन वेळेला ठीक आहे, मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला. आता फॅट लॉसचा स्टेज आला, तर मग फॅट लॉसच्या वेळी काय करायचंय, म्हणजे प्रत्येक कोचचं सांगणं वेगळं असतंय, प्रत्येक बॉडी बिल्डरची टेक्निक वेगळी असते. आता मी माझं सांगतो, मी फॅट लॉसच्या वेळेस काय करतो, म्हणजे मला स्पर्धा सपोज फेब्रुवारी स्पर्धा खेळायची होती, तर मी तयारी कधीपासून चालू करणार त्याची, डिसेंबर, दोन महिन्यामध्ये मला बॉडी पूर्ण रिपेअर करून टाकायची, बॉडी पूर्ण ड्राय करून टाकायची, फुल्ली श्रेडेड. याच्यासाठी मी काय करायचो ते तुम्हाला सांगतो मी. आता मी सकाळी उठायचो अर्ली मॉर्निंग 5 वाजता, ओके. देन एक बॉडी बिल्डरचं कसं अंडी चिकन बनवतोय, पण मी सकाळी उठायचो, ते रामनाचं भजन वगैरे लावायचं आणि ते फोन फ्रीजवरती ठेवून टाकायचं, आणि इकडं आपलं अंडी चिकन कुकिंग सगळं चालू असायचं, आणि मग फ्रेश वगैरे व्हायचं, डब्बे बनवायचे सगळे. पहिल्यांदा हे काम करायचं फॅट लॉसच्या वेळी, कारण कसं आहे, तुम्ही खाताय कमी पण खायचं पण आहे 7-8 वेळा दिवसातनं. त्यामुळे पहिलं काम करून घ्यायचं कुकिंग करणे, म्हणजे दिवसभर परत तुम्ही 3 वेळेला वर्कआउट करायला आणि रेस्ट करायला पूर्णपणे मोकळाय, ओके. तर मग सकाळी उठायचं, पहिल्या 2 तासात कुकिंग करून घ्यायचं, 5-6-7 वाजेपर्यंत कुकिंग पूर्ण करून घ्यायचं काहीही करून, ओके, किंवा 6 वाजेपर्यंत पूर्ण करून घ्यायचं. सकाळी 60-70 मिनिटं कार्डिओ करायचं. मग मी कार्डिओला काय प्रेफर करायचो, की एक तर ट्रेडमिल जी असते ती इन्क्लाइन ठेवायची आणि ती न पकडता हात सोडून ट्रेडमिल चालायचं, किंवा स्टिअर्स चढायच्या. मग ते स्टिअर्स आउटडोअर असतील, एखाद्या ग्राउंडच्या असतील, किंवा जिममधलं स्टिअर चढायचं मशीन असला ते केलं तरी चालतंय. म्हणजे कंटिन्युअसली हार्टबीट साधारणपणे 120+ मध्ये राहायला पाहिजे. आपल्या घड्याळामध्ये ते स्मार्ट वॉचमध्ये चेक करत राहायचं हार्टबीट किती आहे. म्हणजे तुमचं कसं होतंय, बॉडी तसं तुम्ही कंटिन्युअसली कार्डिओ केला तर बॉडी जाते फॅट लॉसच्या स्टेजला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कार्डिओ सकाळी का करायचं, तर बॉडी डिहायड्रेट होत नाही पण कार्डिओ चांगला होते, तुमचं कार्डिओवास्क्युलर सिस्टीम चांगला होतं. कार्डिओ झाला की तुमचा ब्रेकफास्ट घ्या. ब्रेकफास्टमध्ये कॉम्प्लेक्स कार्ब मी काय करायचो, 10 एग व्हाईट आणि स्वीट पोटॅटो घ्यायचो, एवढाच वन टाइम कार्ब घ्या. आणि नंतर माझा दिवसभर सकाळी बनवलेला ते चिकन वगैरे हे 3-3 तासाच्या गॅपमध्ये मी खायचो. मग चिकन पण कसं बनवायचं, चिकन मी एक तर एअरफ्राय करायचो, एअरफ्रायमध्ये आहे असं ब्रेस्ट चिकन घालायचं, फक्त फ्रोझन घालायचं, कारण इमिजिएटली कट केलेलं असेल तर मग ते थोडंसं सॉफ्ट होत नाही, खाताना त्रास होतो, ओके. तर मग माझा ब्रेकफास्ट व्हायचा 10 एग व्हाईट आणि स्वीट पोटॅटो, म्हणजे रताळा. आणि नंतर दिवसभर चिकन 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 असं 3-3 तासाच्या गॅपमध्ये चालू राहायचं. आणि मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर 2 मील करून मी दुपारी वेट ट्रेनिंग करायला जिममध्ये जायचो. साधारणपणे 12:15 जरी गेलो तरी 2 वाजता वगैरे माझा वर्कआउट व्हायचा, परत यायचो, शॉवर घ्यायचा, झोपायचा, रेस्ट करायचा, परत आणखी 2-3 मील करायच्या, आणि परत रात्री 9-10 वाजेपर्यंत ट्रेनिंग करायचं. असं माझं दिवसभरात जवळजवळ 6 तास ट्रेनिंग व्हायचं सगळं. आणि जे कॉम्पिटिशनचा कालावधी असतोय, म्हणजे आधीचे 8 दिवस, त्यावेळेस फक्त मी माझा फोकस असायचा की मला जेवढी बॉडी ड्राय करता येईल जेवढं मीठ मी पूर्णपणे बंद करून टाकायचो. डाएट पण फक्त एग व्हाईट, म्हणजे इतकी मी बॉडी ड्राय केली की असं होती, एक कंडिशन अशी असते बॉडी बिल्डरला की बाबा ती बॅग पण उचलायला कसं तरी वाटतं, पण मग जशी स्पर्धा जवळ येईल तसं आणखी हुरूप वाढत जातोय. आणि मग हळूहळू वेट दिल्यानंतर जसं कार्ब लोडिंग करेल तशी बॉडीचा फुलनेस पण होत जाते. फक्त लास्टचे 8 दिवस खूप महत्वाचे आहेत, बाकीचं तर ह्या 2 गोष्टी मी सांगितल्याच, पण लास्टचे जे 8 दिवस आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी तुमचं 2 वेळा तरी तुमच्या कोच सोबत कम्युनिकेशन झालं पाहिजे. तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी तुमच्या कोचला तुमच्या बॉडीचे फोटो पाठवले पाहिजेत, आणि तुमचा कोच जो डाएट देईल, म्हणजे काय होतं काही काही वेळेस फॅट लॉस करून करून बॉडीतलं मसल मधलं ग्लुकोज कमी होतं आणि बॉडी पूर्ण श्रिंक होऊन जाते.
मग अशा वेळेस लास्टला असं नाही की बॉडीला फाकच बंद केलंय आणि म्हणजे पूर्णच प्रोटीन डाएट करतोय. ओके, तर मग लास्टला बॉडीमध्ये फुलनेस येण्यासाठी ग्लुकोज म्हणजे शुगरची पण गरज असते बॉडीला. ह्या सगळ्या गोष्टी एका कोचच्या गायडन्सनी झाल्यानंतर मग कुठेतरी जाऊन एखाद्या देश पातळीवरच मेडल येते. हा म्हणजे खूप दिवसाचा स्ट्रगल केल्यानंतर बॉडी बिल्डर एक तयार होते. संकेतचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. संकेतला आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं. संकेतची आवड पाहून त्याला त्याच्या करिअरसाठी पुण्यात ठेवलं. सध्या तो पुण्यातल्या नायट्रो जिमला व्यायाम करतो. केरळचे मुरली वत्सा त्याचे कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतची वाटचाल सुरू आहे. अवघ्या 7 वर्षात संकेतनं बॉडी बिल्डिंग क्षेत्रात स्वतःचं नाव कमावलंच, पण सोलापूर जिल्ह्याचं आणि त्याच्या डोंगरगावचंही नाव उंचावलं आहे. त्याच्या वाटचालीबद्दल आई वडील खूप खुश आहेत. मुलाच्या यशाबद्दल वज्रधारीशी बोलताना त्याचे वडील संजय काळे काय म्हणाले पाहूया. मी संजय काळे, संकेत बॉडी बिल्डर संकेतचे वडील. बॉडी बिल्डिंग या क्रीडा प्रकारामध्ये संकेतनं जे उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे त्यासाठी त्याने घेतलेली जी मेहनत आहे ती मेहनत अतिशय कौतुकास्पद अशी आहे. आणि या खेळाला त्यानं आता सांगितल्याप्रमाणे एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याने स्वतःबरोबर या खेळाचं आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी एक आडाऊ म्हणून केलेलं हे जे काम आहे ते काम निश्चित कौतुकास्पद आहे, याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. खेळासाठी शासकीय नोकरीत आरक्षण आहे. इतर खेळाडूंसाठी सरकार पायघड्या घालत आहे. तसंच बॉडी बिल्डिंग मधील खेळाडूंसाठीही सरकारनं ठोस तरतूद करावी, त्यांच्या खेळाला कौशल्याला न्याय द्यावा अशी भावनाही संकेतनं व्यक्त केली आहे. हे माझे बाबा, बाबांना मी नाना म्हणतो. हे माझी आई, आईला मी मम्मी म्हणतो. म्हणजे माझ्या फॅमिलीनी मला फायनान्शियली, आणि मॉन्टी म्हणजे माझी बहीण ती आता परदेशात आहे, जर्मनीत आहे, या तिघांनीही मला खूप फायनान्शियली सपोर्ट केला. मी कुठेही असेल, म्हणजे कुठे शॉपिंग मॉलमध्ये असेल किंवा आणखी कुठं ग्रोसरी शॉपमध्ये असेल, मी कधी की तिथून जाऊन फोन करायचो की मम्मी ह्या या क्यू आरवरती पैसे पाठव, मी एवढं एवढं 5,000 शॉपिंग केलंय, मी 5,000 एवढं एवढं 10,000 एवढं एवढं खायला घेतलंय, पण माझ्याकडून ते पेमेंट होत नाही आहे. काही वेळेस तसा एक प्रॉब्लेम व्हायचा, मला सवय होती खिशात मी पैसे जास्त ठेवत नव्हतो, मग मम्मी जेवढं ते अमाऊंट असेल तेवढा तिथं ते पैसे पाठवून टाकायची. बॉडी बिल्डिंग गेम एक्सपेन्सिव्ह आहे, 1,00,000-1,50,000 रुपये महिन्याचा खर्च आहे एखाद्या खेळाडूचा, आणि आमच्यासारखे जे खेळाडू 90+ खेळतात त्यांचा तर खर्च 100% 1,00,000 पुढे आहे. आणि कुठेतरी विचार केला तर गेम परदेशातला आहे, गेम खर्चिक आहे, लोकांना माहीत नाही, त्यामुळे बॉडी बिल्डरला मानधन पण खूप कमी मिळते. हे कुठेतरी थोडंसं बॉडी बिल्डर लोकांचं मानधन वाढलं पाहिजे, स्पर्धेत मिळणारे पैसे पण वाढले पाहिजेत, आणि लोकांमधून पण जे येणारं बक्षीस असतं, म्हणजे थोडक्यात एखादा पैलवान एखादी स्पर्धा जिंकला त्याला कसं लोकांमधून मानधन येते, गावचं सरपंच पैसे देतोय, तिथला आमदार संघातला मतदारसंघातला आमदार पैसे देतोय, हे कुठं आमच्या एखाद्या बॉडी बिल्डरच्या बाबतीत होत नाही. तर बॉडी बिल्डर लोकांना पण आपल्या सगळ्या समाजाने डोक्यावरती उचलून घेतलं पाहिजे ही एक इच्छा या ठिकाणी आता मी व्यक्त करतोय.